सुरक्षा रक्षक माथाडी कामगार यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांना रेल्वे प्रवासासाठी क्यू आर कोड आणि ई पास देण्याच्या मागणीसाठी आज वाशी रेल्वे स्थानकासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवी मुंबईतल्या अन्नधान्य कांदा बटाटा भाजी फळं आणि मसाला बाजार आवारात त्यासोबतच अन्य ठिकाणच्या व्यवसाय उद्योगात माल चढवण्याची आणि उतरवण्याची कामं करणारे आणि राज्य सरकारच्या विविध माथाळी मंडळात नोंद असणारे माथाडी वारणार मापाडी महिला कामगार सुरक्षारक्षक हे कर्मचारी अत्यावश्यक सेवेतले घटक आहेत त्यांना मध्य पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वेनं प्रवास करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करण्यात आलं दरम्यान सामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा सुरू करावी ही मागणी करत नालासोपारा एस टी आणि रेल्वे स्थानकावर आज सकाळी संतप्त नागरिकांनी आंदोलन केलं अचानक झालेल्या गोंधळामुळे अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली सेवा विस्कळीत झाली होती